मत असं आहे की दादांच्या संस्कारामुळे आम्ही घडलो. शाळेचे संस्कार हे दादांचे संस्कार. आणि आदर्श विचार कसा करायचा, आता शेवटचं वाक्य होतं, नेहमी आनंदी राहा, स्वतः आनंदी राहा आणि दुसऱ्यांना आनंद द्या, हे आम्ही दादांच्याकडून शिकलो. आणि त्यामुळे शाळेचे संस्कार दादांच्या पासून सुरू व्हायचे आणि दादांपर्यंत संपायचे. त्यामुळे असे अनेक प्रसंग आहेत की जिथं दादा हे आमच्या जीवनाचा अविभाज्य घटक तेव्हा होते आणि आजही शाळा ही आमच्या जीवनाचा अविभाज्य घटक आहे. अगदी खरं आहे. उद्धवजी, मला वाटतं ज्यांनी दादांना पाहिले, दादांना अनुभवले, ते जयंतरावांच्या भावनेविषयी शब्दशाने प्रत्येक अक्षराने सहमत असतील. कारण दादा जेव्हा समोर उभे असायचे, इथे असायचे, खाली म्हणजे कित्येक वेळेला तेव्हा ते व्यक्तिगत म्हणजे सगळ्यांशी बोलले तरी असं वाटायचं की आपल्याशीच बोलत आहेत. आणि प्रत्येक मुलावरती म्हणजे विद्यार्थ्यांवरती त्यांनी एक त्यांचं मायेची पाखरण म्हणा. आणि ती करत असताना संस्कार, कारण अनेक शाळा आहेत, या पुढेही होतील. शाळा म्हणजे चार भिंती नाहीत, चार भिंती कशाचेही असू शकतात, तुरुंगाच्या सुद्धा असतात. पण शाळा आल्यानंतर, शाळेत आल्यानंतर शिक्षणासोबत संस्कार, शिक्षित आणि सुशिक्षित, बरोबर, तर ते जे काय आहे संस्कार ते दादांनी दिले. आणि अशा आमच्या मला असं वाटतं वागणुकीमधल्या अनेक गोष्टी, किंबहुना आमचं मागाशी जे काय वर्णन केलं गेलं ते मला तर असं वेगळंच काहीतरी वाटायला लागलं. पैलू पडलेले हिरे, पैलू पाडलेले, तर ते जे काय पैलू पाडण्याचं काम होतं ते दादा नसते तर घडलं नसतं. बरोबर. पुढचा प्रश्न पण दोघांना आहे की शाळेत घडलेला एखादा अविस्मरणीय प्रसंग आमच्यासाठी शेअर करू शकाल का तुमच्या आयुष्यातला? मला वाटतं की सातवीत किंवा पाचवीत होतो मी, इनामदार सर शिकवत होते, मी उज्ज्वल मिलिंद एक आम्ही 5-7 जण 3 पहिल्या रांगी पहिल्या दुसऱ्या आणि तिसऱ्या बेंचवर आम्ही दोघं 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 बसलेलो, तिघं. आणि अचानक असं खिडकीच्या बाहेर काहीतरी होतंय असं वाटल्यावर आम्हाला वाटलं की आपण खिडकीच्या जवळ जायला पाहिजे. पण आम्ही क्षणार्धात 9 जणांनी बेंच डावीकडे सरकवली, मध्ये गॅप मोठी पडली आणि त्यामुळे आता जसे सगळे हसले तसे सगळे हसले वर्गातले. त्यावेळी सर वळून बघायला लागले, त्यांनाही लक्षात नाही आलं की काय झालं. आणि नंतर त्यांच्या लक्षात आलं की ह्या 9 मुलांनी बेंचेस खिडकीला पूर्ण चिटकवलेले आहेत. आणि त्यांच्या लक्षात आलं ह्यांनी काय पराक्रम केलेला आहे. त्यांनी अतिशय चांगला प्रसाद आम्हाला दिला. तो एक प्रसंग सगळ्यांना आम्हाला आठवतो आहे, फार वर्षापासून त्याची आम्हाला चर्चाही करतो. पण इनामदार सर तेवढेच कडक होते आणि त्यांनी नक्कीच चांगला प्रसाद दिला. तुम्ही ते इमॅजिन करू शकता. अगदी अगदी. उद्धव, मला असं कळलं आहे की एक प्रयोगशाळेत काहीतरी एक घटना घडली होती, ती आठवते का? प्रयोगशाळेच्या तुमच्याच मित्रांनी मला सांगितले. प्रयोगशाळेपेक्षा मगाशी जयंतरावने जो उल्लेख केला की मधली सुट्टी, ओके, मला वाटतं 2:20 ते 3 अशी ती असायची. बरोबर. 2:20 म्हणजे आज शाळा 2:20 सुटेल या बोर्डची आपण वाट बघायचो. नक्कीच. आणि पाऊस पडला, ज्या जोरात पाऊस पडलाय की 2:20 सुटेल. आणि मुलांना त्रास होऊ न देणं हे दादा. अगदी खरं. म्हणजे मी म्हणतोय ना मग की त्यांना कमीत कमी म्हणजे शाळेत यायला आनंद वाटला पाहिजे, शाळेमध्ये आनंद वाटला पाहिजे, शाळेतून घरी गेल्यानंतर आनंद वाटला पाहिजे, असं संपूर्ण आयुष्य म्हणजे दादा. आणि मग अशी जयंतराव तुम्ही जे सांगत होतात की मधली सुट्टी जिची सगळेजण वाट बघत असायचे, घंटा वाजल्यानंतर आम्ही सुसाट धावत सुटायचो ते रवी वसईकरचा वडापाव खायला, हातामध्ये तेव्हाच्या त्या बॅग असायच्या. मला आठवत नाही म्हणजे आता कळत नाही की हे कसं काय सगळं टाईम मॅनेजमेंट, धावत जायचो, वडापाव घ्यायचो आणि आमची टेस्ट मॅच सुरू व्हायची. आणि त्या 2 स्कूल बॅग्स एकमेकांवरती लावायचे आणि कोणतरी बॅट घेऊन यायचं, कोणतरी बॉल घेऊन यायचं आणि मग आमची टेस्ट मॅच सुरू व्हायची. आता किती मिनटं खेळायला मिळायचं त्याच्यामुळे, तेव्हा आता 5 दिवसाची मॅच तर गेली, आमची मॅच महिना महिना चालायची.
कारण व्हायला पाहिजे ना. किंवा तुम्ही रोज 20-20 खेळायचा असं म्हणता येईल आपल्याला? नाही नाही, म्हणजे आजची मॅच उद्या चालू, उद्या चालू पुढे तो पूर्ण त्या टीमचा ऑल आउट होईपर्यंत ते चालू राहणार बॅटिंग वेटिंग सगळं. आणि असं एक दिवस झालं की आम्ही आमचं वेळेचं भान जरा चुकलं, रंगलो आम्ही. शाळेत आल्यानंतर कामतबाई उंच अशा कामतबाई हो त्या वाट बघत होत्या आणि आमच्या विश्वचषक टीमला त्यांनी मग लाईनीत उभं केलं आणि मग पारितोषिक वितरण झालं. शाळेत वेळेवर पोहोचणं जमायचं का तुम्हाला विचारत का? उशीर वगैरे व्हायचा? आज पण उशीर आलेत. बहुतेक वेळा 5-10 मिनिटं, कारण मी बरंच लांबून यायचो त्यामुळं 5-10 मिनिटाच्या अंतराने पोचायचो. पण नक्की 5-10 मिनिटं उशिरा पोचायचे का? नाही उशिरा नाही, आधी पोचाय, आधी पोचायचे. दररोज उशिरा म्हणतात काढलं असतं मला. दहीहंडी, बालदिन, दसरा आपल्या शाळेमध्ये फार चांगल्या प्रकारे साजरे केले जातात हे उत्सव, त्याच्या आठवणी किंवा त्याच्यात तुम्ही सहभागी होत असत दोघे जण? मी तर व्हायचो बाबा प्रसाद घ्यायला. प्रत्येक म्हणजे तेव्हा असायचं ना गुरु, दादा स्वतः असायचे उभे आणि मग ते मला वाटतं मार्च एप्रिल आला की आंबे डाळ पण कलिंगडाची कापटी एक असायची, त्याच्यानंतर दहीहंडी असल्यानंतर सुद्धा तो प्रसाद वाटप असायचा, चणे आणि गुळ असायचे. तर ते त्यावेळा आवर्जून मी सहभागी व्हायचो. ते आपण दहीहंडीत 1-2 सहभागी झालेलो. पडलात का दहीहंडी? फोडलीत? नाही मी फोडायला नव्हतो पण सहभागी होतो.